नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। कोरपावली येथील जिल्हा परिषदच्या मराठी व उर्दू शाळेला गट विकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी। कोरपावली तालुका यावल पंचायत समितीचे नवनिर्वाचित गतवी 6 अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेची पाहणी केल्याने पालकवर्गांना दिलासादायक वृत्त असल्याची चर्चा आहे। जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या आदेशाने यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी नेहा भोसले व गट शिक्षणाधिकारी नईम शेख यांनी कोरपावली येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेला प्राप्त आदेशाच्या 16 मुद्द्यांवर परिपत्रकानुसार शाळेच्या शैक्षणिक विषयांवरील बाबींची माहिती मुख्याध्यापक धनराज कोळी व उर्दू मुख्याध्यापक जावेद तडवी यांच्याकडून माहिती घेत सदर शाळेची पाहणी केली। मात्र यात नेमके कोणते 16 मुद्दे असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे। शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे चित्र दिसत असून आतील वर्ग खोलीची प्रत्यक्षरित्या पाहणी केली का? विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे का? 14वा वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडी व मराठी शालेय विद्यार्थ्यांना काही आवश्यक उपयोगी वस्तूंची खरेदी केली आहे का? केली असल्यास गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष यांची पाहणी केली आहे का? शाळेची दुर्दशा पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना नेमका कोणत्या प्रकारचा अहवाल सादर केला असा तर्कवितर्क पालकवर्गातून लावला जात आहे। यातून सत्य परिस्थिती बाहेर येऊन शाळेच्या दयनीय अवस्थेत काही बदल घडून येईल का असा पालकांकडून सवाल उठत आहे। JKN न्यूजकरिता फिरोज तडवी यावल।